आपल्याला इतना पाहायला मिळते. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न विकेट कीपर व्हाइट बॉल, एक व्हाइट बॉल दोन सिंगल आणि तिसरा सिंगल येताना आपण मागील चेंडूवरती पाहिला. या वेळेला स्विंग आहे फोरमधला शेवटचा बॉल, बॉलच बॅक ड्राइव्ह फॉलो थ्रू मध्ये स्वतः विशालला अडवलं चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग. आणि सुंदर असा आणि जेलबाद झाले यश. विशाल यांनी दोन विकेट घेतलेल्या आहेत लागोपाठ. विशाल मारा करीत आहे ते यश आणि सुंदर असा विशालना. आणि हॅट्रिक घेतलेली आहे विशालांनी. गणेश सुर्वे कुठे तर तुम्ही असाल तर भरपूर संघासाठी काय करत असते मारा करते ओंकार विशालना. आणि विशालना आणि अजून एक जेलबाद झाला आहे तो चिंतक. चार बॉल मध्ये चार मारे करते ते चिंतक विशालना. आणि अजून एक जेलबाद झाला आणि डावसर स्ट्राइक वर पहिला चेंडू घेऊन गोलंदाज गोलंदाजी वरून. या वेळेला पहिल्या चेंडू मध्ये हवेमध्ये फटका केला आहे. एक दोन तीन चेंडू काही फिल्डर येत आहेत चांगला झेल मिडॉन मध्ये. पहिल्या चेंडू वरती विकेट, गणेश बंगेराचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज गोलंदाजी वरून. या वेळेला पहिल्या चेंडू मध्ये हवेमध्ये फटका केला आहे. एक दोन तीन चेंडू काही फिल्डर येत आहेत. खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली होती, अगदी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला होता. या वेळेला मात्र लीडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. नवीन फलंदाज प्रथम स्ट्राइक वर येताना डाकूर आता जी फलंदाजी सादर करतोय. मगाशच्या मॅच मध्ये प्रथमेशने खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली होती, अगदी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला होता. आणि अमोल मैदानाच्या आतमध्ये विशाल वरांडेचा हा चेंडू. या वेळेला मात्र नक्कीच विकेटचं पतन होत आहे. प्रथमेश आणि गणेश बाद झालाय. मयूर आणि अमोल मैदानाच्या आतमध्ये विशाल वरांडेचा हा चेंडू. या वेळेला मात्र नक्कीच विकेट झाले. 20 धावांची आवश्यकता 13 चेंडूंमध्ये. या वेळेला आपटलेला बॉल आपण पाहतोय अगदी नाकासावरून. परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. दोन धावा झाले, 20 धावांची आवश्यकता 13 चेंडूंमध्ये. या वेळेला आपटलेला बॉल आपण पाहतोय अगदी नाकासावर.